नमस्कार नमस्कार। आज तुम्ही सतीश साहेबांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहात। हो, काय वातावरण काय सांगा? हा, वातावरण एकदम पॉवरफुल आहे आणि आमचे जो पूर्वपट्टा आहे तो पूर्वपट्टा पहिल्यापासून शरद पवार साहेबांना मानणार आहे। त्याचप्रमाणे आपण गेली 50 वर्ष जवळजवळ म्हणजे निवृत्ती शेठ शेरकर जे खासदार आहेत आणि ज्यांनी हा कारखाना उभा केला त्यांच्या पाठीमागे आमचं हे बोरू गाव संपूर्ण पाठीमागे पहिल्यापासून आहे आणि आज सुद्धा म्हणजे संपूर्ण बोरू गाव हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सत्यशील शेरकरांच्या पाठीमागे उभे राहील आणि भरपूर मताने त्यांना आम्ही या बोरू गावातून मतदान करणार आहोत। तुम्ही काही नेते आहेत, काही पदाधिकारी आहेत, काही टीका करतायत, त्यांना काय सांगाल तुम्ही? पूर्वीची आता कोण टीका म्हणजे जे काय नेते मंडळी टीका करतात ते आता त्यांच्या म्हणजे लोमापायी किंवा नवीन आता आपण स्वतःच्या स्वतःच निवडून येण्यासाठी किंवा स्वतःला मतदान होण्यासाठी टीका करतात। म्हणजे खऱ्या अर्थाने जो काही आमचा जो उमेदवार आहे तो उमेदवार अत्यंत सुसंस्कृत आहे आणि तरुण तडफदार आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। त्यामुळे सर्व जनता ही पवार साहेबांच्या पाठीमागे आणि सत्यशील दादाच्या पाठीमागे आहे। याचं मागचं कारण ह्या घराण्याला गेली 50 वर्ष राजकीय वारसा आहे आणि मूर्ती शेठ शेरकर, स्वपन शेठ शेरकर यांच्या पाठीमागं श्री सत्यशील दादा शेरकर यांनी कारखाना अत्यंत उत्तम रीतीने चालवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही 10 कारखाने आहेत त्या 10 कारखान्यामध्ये आपला कारखाना हा विघ्नेर कारखाना आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं अत्यंत त्यांनी भलं केलेलं आहे आणि शेतकरी सर्व शेतकरी आणि सर्व बागायतदार हे सत्यशीलच्या पाठीमागे आहे आणि पुढच्या काळात सुद्धा सत्यशील दादा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील आणि या तालुक्याला चांगलं भवितव्य निर्माण करून देतील, या तालुक्याचा उत्तम असा विकास करतील। त्यामुळे आम्ही सर्व सत्यशील दादांच्या पाठीमागे आहोत। शरद पवार साहेबांबद्दल तुमची काय निष्ठा आहे? शरद पवार साहेब म्हणजे आमचे दैवत आहे, कारण त्या महाराष्ट्रात जो काय उभा केला असत महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार श्री संजय सौरे माजी संरक्षण मंत्री आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री पद म्हणून भूषवले आहे असे आमचे सर्वांचे लाडके असे हे शरदरावजी पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने या गुन्हे तालुक्यामध्ये 5 धरणं उभी केली आणि त्यांच्याच सैनी सर्व धरणं झालेली आहेत आणि त्यामुळेच हा कारखाना म्हणजे सर्व बागायतदार झाला आहे आणि पाणीदार झाला आहे आणि हे सर्व शरद पवार साहेबांचंच सगळं श्रेय आहे। त्यामुळेच या जुन्नर तालुक्यात संपूर्ण ऊस झाला आणि त्या ऊसामुळे संपूर्ण आपला जो विज्ञान सहकारी साखर कारखाना आहे त्यामुळेच हा कारखाना अत्यंत 1 नंबरमध्ये चाललेला आहे आणि शरद पवार साहेबांनीच हा कारखान्याला खरी पहिल्यापासून ताकद दिलेली आहे। 1988 साली खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांनी हा कारखाना 1 वर्ष बंद ठेवायला सांगितला आणि सर्व संचालक सर्व शेतकऱ्यांना एकत्र यायला सांगितलं आणि ते एकत्र येऊन सगळी शेतकरी मंडळी ही गावोगावी जाऊन ऊस लावायला सांगितला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने जो कारखाना काय गतिमान निघाला तो आतापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि 1 नंबरमध्ये कारखाना हा चालत आलेला आहे। अनेक दिल्लीची बक्षिस असतील, महाराष्ट्र राज्याची बक्षिस असतील या कारखान्याने मिळवलेली आहेत। जवळजवळ 50 बक्षीस या कारखान्याने मिळवलेली आहेत। कारखान्याला जी काही बक्षीस मिळतात शरद पवार साहेबांनी सांगितलं काका तुम्ही आता का बक्षीस घ्यायचं बंद करा, बाकीच्या लोकांना बक्षीस घेऊन द्या, कारण तुम्ही सतत बक्षीस घेत आहेत आणि हा कारखाना अत्यंत उंचली गेला आणि उत्तम रीतीने असा चाललेला आहे। त्यामुळे आणि सत्यशील दादा त्या कारखान्याचे चेअरमन म्हणून जवळजवळ गेली 11 वर्षे अत्यंत उत्तम रीतीने काम करतात आणि इथून पुढे सुद्धा हा तालुका अत्यंत ते
उंच लेवलला नेऊन होती आणि सर्वच सर्वच याच्यामध्ये ते मग लहानपणापासून तर मोठ्या माणसापर्यंत ते आदर करतात आणि सर्व आपलं जे काही कुटुंबाची जी काही राहारीत आहे ती राहाती अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत आपला वारसा जपलेला आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा सत्यशील दादा हे आपली सर्वांची मान उंच ठेवतील असं आम्हाला सर्वांना आशा आहे. तुम्ही सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत हे शरद पवारांचे विचार मागे असं म्हणायला हो आम्ही सर्वच म्हणजे पहिल्यापासून आमचे शरद पवार साहेबांचं जे म्हणजे दैवत आहे आणि खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांची म्हणजे जे काही आमच्यावर जे काही उपकार आहेत ते फार मोठे उपकार आहेत. मी गेली 25 वर्ष बोरी गावाचा सरपंच म्हणून काम करत आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात बोरी गावाचा हा प्रथम क्रमांक आला आणि साहेबांच्या हस्ते माझे 3 सत्कार याने स्वतंत्र झाले म्हणजे आणि मला दिल्लीला त्यांनी स्वतः 8 दिवस बोलून घेतलं होतं आणि त्या शरद पवार साहेब यांनी माझ्या पाठीवर थाप टाकलेली आहे. त्यामुळेच आम्ही सर्व गुरुगुरी ग्रामस्थ ही शरद पवारांच्या पाठीमागे आहोत, शरद पवारांचे चाहते आहोत आणि बोरीमध्ये पवार साहेब हे आमच्या हायस्कूलच्या उद्घाटनाच्या दृष्टीने बोरी गावामध्ये आले होते आणि तेव्हापासून आम्ही जवळजवळ 1978 पासून म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे आहोत. 20 तारखेला आणि मनुष्य घेणारा तुतारी म्हणजे तुतारीच्या चिन्हावर आम्ही शिक्का मारणार आहोत.